नमस्कार, आज मी शिकवणार आहे तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी। ती पण रव्याचा केक। एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप चविष्ट होतो आणि फार काही गोष्टी फेटाव्याशा लागत नाहीत, काही नाहीत। तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। 1.5 कप रवा, 1 कप दही, 2 टेबलस्पून बदाम, 1 कप पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स साधारण 1 टीस्पून, 1/2 कप लोणी, बेकिंग सोडा अगदी 1 चिमूटभर, 1 कप दूध, मीठ चवीप्रमाणे 1 चिमटीभर आणि केशर साधारण ते सुद्धा 1 चिमटीच वापरणार आहे। तर एका भांड्यामध्ये मी पहिल्यांदा दही घेणार आहे। हे थोडंसं आंबट असेल ना तर मस्तच। पूर्वी काय व्हायचं, दही शिल्लक राहायचं आणि ते आंबट व्हायचं, ताखी करून झालेलं असायचं। मग आता त्याचं काय करायचं, तर रव्याचा केक, आणि हा अगदी आवडीचा असायचा, आजी करून ठेवायची आम्ही शाळेतनं येईपर्यंत। आता हे हलवल्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे लोणी, त्यानंतर रवा, ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनं घाला, जे घरी अवेलेबल असतील, ते नाही घातलेस तरीही चालतील। त्यानंतर 1 चिमटीभर सोडा आणि 1 चिमटीभर मीठ आणि व्हॅनिला इसेन्स, हा जरी नसेल तरी चालेल, ह्याच्याऐवजी तुम्ही केशर आणखीन वेलदोड्याची पूड घालू शकता। मी थोडीशी घालणारच आहे कारण का मला खूप आवडतो वेलदोड्याचा स्वाद। आता हे सगळं मिक्स करणार आहे अगदी एकजीव होईपर्यंत, आणि मग ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दूध। थोडं थोडंच घालतीये कारण आपल्याला हे सगळं मिक्स करून हे साधारण 4 तास असंच भिजत ठेवायचं आहे, त्यामुळे 1 कप दूध घालणं खूप गरजेचं आहे कारण हा रवा भिजल्यानंतर तो थोडासा फुगतो। त्यामुळे जर तुमचा तो खूपच घट्ट झाला तर तुम्ही थोडं आणखीनसुद्धा दूध ॲड करू शकता। तर मी तुम्हाला ती कन्सिस्टन्सी दाखवते, तशी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि हे 4 ते 5 तास असं झाकून ठेवणार आहे। आता आयत्या वेळेला मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा बेकिंग पावडर घालतीये आणि व्यवस्थित मिक्स करते। माझी कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे, जर तुमची जास्त घट्ट झाली तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करू शकता तुम्ही आयत्या वेळेला सुद्धा, पण पातळ होऊ नये याची काळजी घ्या। आता हे व्यवस्थित मिक्स करून मी बेकिंग ट्रेमध्ये त्याला ऑलरेडी तूप लावून घेतलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये हे मिश्रण घालती आहे। मी माझा ओव्हन प्रीहीट केला आहे 15 मिनटं 180 डिग्रीवर, म्हणजे 350 फॅरनहाईट, आणि हा केक आपण साधारणपणे 30 मिनटं बेक करायचं आहे। 350 फॅरनहाईट म्हणजे 180 डिग्री सेंटीग्रेड, 30 मिनटं। प्रत्येक ओव्हन वेगळा असतो त्यामुळं थोडंसं बघा, तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो। आणि झाला आपला रव्याचा केक तयार। आहे का नाही एकदम सोपी पद्धत, जास्त फेटाफेटी करायला लागत नाही आणि एकदम एकाच भांड्यात सगळं काही होऊन जातं। नक्की करून बघा, तुमचे रिव्ह्यूज कळवा। एक छोटंसं जेवण झाल्यावर काहीतरी गोड लागतं, त्यासाठी परफेक्ट रेसिपी। थँक्यू।